Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Avenger World. Me as Sunny, and yeah, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So every day is a special day, and आज तो super special day आहे, कारण आज आहे Independence Day. So yes, खाली society मध्ये खूप जोरात celebration चालू आहे, आणि काय काय करणार आहोत आम्ही हे तुम्ही बघणारच आहात, so please stay tuned. लांब जास्त डोळ्या चाललात नाहीसा कधी येणार आमच्याकडे मला रोज सोडतो कधी येणार आमचे बाबू पाहिजे नाहीसा तू आमच्या घरी येतच नाही पाहिजे
आम्ही थोड्या वेळाने येतो, थोड्या वेळात कपडे चेंज आणि एव्हरीवन अ व्हेरी हॅपी इंडिपेंडेंस डे. लेट्स प्ले ट्रिब्यूट अँड सल्यूट टू ऑल द हिरोज, फ्रीडम फाइटर्स. तिथून निघालो, आता आम्ही चाललो आहोत एका ऑर्फनेजला जिथे आम्ही अटॅच्ड आहोत इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन विथ गर्ल्स ऑर्फनेज. आणि सुपर एक्साइटेड आहोत कारण त्यांची मेहनत मेहनत ना खूपच टॅलेंटेड आहे. ॲक्च्युली आम्ही ह्यांना जेव्हा नायसा 3 इयर्सची होती तेव्हा आम्ही फर्स्ट टाइम आलेलो आणि मग तेव्हापासून आम्ही त्यांना अटॅच्ड आहोत. नायसानी जातो, त्यांना ट्रीट करतो, मेडिसिन्स प्रोव्हाइड करतो अँड ही मेक शुअर की त्याची जी ड्युटी आहे ती तो त्याच्या साईडनं व्यवस्थित पार पडेल. सो त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे फॉर इंडिपेंडन्स डे आणि त्या सगळ्या मुली आम्ही डॅम शुअर वाट बघत असतील. सो आता आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी स्वीट्स घेतो. सो हा जो ऑर्फनेज आहे ह्याचं नाव आहे स्वप्नालय. आणि एक मेन गोष्ट मी सांगेन, आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये ना कधीच कोणाच्याच कन्सेंट म्हणजे नसेल ना त्याशिवाय आम्ही व्हिडिओ काढत नाही. दिस इज लाईक फ्रॉम द फर्स्ट डे आमचं डिसाइडेड आहे. मग ते काहीही असो, मग ते ऑर्फनेज असो किंवा नायसाचे स्कूल असो किंवा काहीही असो, वी डू टेक परमिशन्स. आम्ही इव्हन नायसाच्या स्कूलमध्ये प्रिन्सिपल्सची, पॅरेंट्सची, पॅरेंट्स ऑलमोस्ट मला ओळखतात, प्रिन्सिपल मला ओळखते म्हणजे हु आय एम आणि आम्ही काय करतो. सो प्रत्येक वेळेस वी डू टेक परमिशन की हां आम्हाला असं असं काहीतरी करायचं आहे. सो चालेल का, तसंच आहे ऑर्फनेजचं. सो ऑफकोर्स आम्ही आता चाललो आहोत, पण तिकडे आम्ही तुम्हाला त्यांनी जे प्रिपेअर्ड केलेलं आहे किंवा जे हाताने बनवलं असेल किंवा काय त्यांनी तयार केलं असेल ते तुमच्याबरोबर नक्कीच आम्ही शेअर करू जेवढं आम्हाला पॉसिबल होईल. आणि इनकेस जर तुम्हाला कोणाला इकडे येऊन त्यांना मदत करायची असेल तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये इव्हन ते मेन्शन केलेलं आहे. फायनली डन विथ द इव्हेंट. खूप छान होता कार्यक्रम, आम्ही सगळ्यांनी थरोली एन्जॉय केलं. आम्ही ग्लिम्स नाही घेऊ शकलो कारण जसं आम्ही सांगितलेलं की काही काही गोष्टी नाही दाखवू शकत. आणि ह्याच्या आधी पण आपण जेवढ्यांदा आम्ही आलो नाही आम्ही फक्त तुम्हाला तेवढंच मेन्शन केलं की देर इज वन ऑर्फनेज जिथे तुम्ही तुम्हाला लाईक हेल्प करू शकता. राईट. सो खूप छान झाला कार्यक्रम, आम्ही एवढं सुंदर केलं ना त्या मुलींनी म्हणजे स्पीच, स्किट, मग काय म्हणतात डान्स आणि लहान लहान मुलं पण. आम्ही जेव्हा लास्ट टाइम आलेलो ना तेव्हा एक मुलगी होती जिचं वय 5 इयर्स होतं, मी तिचा एवढी उत्सुकता होती ना, मला तिला भेटायचं होतं. आता ती 7 इयर्सची झाली आणि तिला प्राइज मिळालं. लाईक ते 6 मंथ रिव्ह्यू करतात आणि मग त्यांच्या किड्सला ते एक आपण कसं काही त्यांनी अचीव्ह केलं असेल तर एक ट्रॉफी किंवा काहीतरी देतात, तर त्यांनी तिथे त्यांना स्टार्स दिले. सो तिला 2 स्टार्स मिळाले, ती कारण इम्प्रूव्ह झालेलं आहे तिच्या अभ्यासात. सो ओव्हरऑल ते सगळं काही बघून मग ते असे स्टार देतात जेणेकरून ते सुद्धा मोटिवेट होतील बाकीच्या ज्या मुली आहेत ते. आणि एवढं छान वाटलं ना बघता बघता मला एवढं असं रडू सुद्धा येत होतं की म्हणजे आय डोंट नो म्हणजे काय बोलू मला ते समजत नाहीये, बट गॉड ब्लेस देम
आणि खूप छान पद्धतीने त्यांनी सगळं काही क्विझ खेळलो, त्याच्यात मी जिंकलो. सगळ्यात जास्त क्वेश्चन चॉकलेट किंग म्हणून याला डिक्लेअर केलं. क्वेश्चन्स पण खूप छान होते, म्हणजे आत्ताच बेसिसवर मग आपले आधीच सगळं काही खूप छान, म्हणजे ज्यांना माहिती नव्हतं युज करतो त्याचे किती डिसएडव्हान्टेजेस आहेत. नंतर लेटेस्ट एआय टेक्नॉलॉजी, त्याच्याबद्दल त्यांनी इन्फॉर्मेशन दिली, ग्लोबल वॉर्मिंग बद्दल इन्फॉर्मेशन दिली, कचरा त्याच्या ईच अँड एव्हरी गोष्टींवर त्यांनी छान प्रकारे खूप सुंदर त्याने एकदम थोडक्यात आम्हाला सांगितलं. म्हणजे ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे, पण ज्या लोकांना नाही माहिती आहे किंवा असं नाही की आम्हाला सगळंच काही माहिती होतं, पण त्याने खूपच छान पद्धतीने ते एक्सप्लेन केलं आणि मराठी हिंदी इंग्लिश सगळेच लँग्वेजेस त्यांनी युज केले, म्हणून खूपच मस्त वाटलं. आणि मग लास्टला त्यांनी एक्झिबिशन तिथे ठेवलं त्यांनी त्यांच्या हाताने, राईट, त्याने ऑलमोस्ट तिथे जेवढं पण डेकोरेटिव्ह गोष्ट आहेत, म्हणजे डेकोरेशन सगळं त्या मुलींनीच केलं आणि सुंदर प्रकारे त्याने केले. सो काही गोष्टी आम्ही सुद्धा घेतल्या, सो तुम्हाला ते आम्ही घरी जाऊन दाखवतो. सो लेट्स गो. घर बनवलेलं त्यांनी एवढं चपकीत झाली ऐसा बघ. इवन हे जे आम्हाला त्यांनी फ्लावर्स दिले स्वतःच्या हाताने नाही, हा वेळेस त्यांनी विकायला ठेवलं आई एक्झिबिशन बघा ना किती सुंदर बनवलं त्यांनी, बनवले बघ किती छान. पर्स बघा ना, पर्स नाही ते ह्याच्यातलं पडलं असेल, एक बॉटल ते उंडी सुंदर होती, आम्ही जाणार तेवढ्यात दुसऱ्या मुलांनी घेतली, उंडी सुंदर बनवलेली तिने, ही पण छान आहे ना. सो ही एक बॉटल किती छान त्याने पेंट केली आहे आणि मस्त वाटतं आतमध्ये असे लाईट सुद्धा ठेवले, म्हणजे असं ऍज अ शो पीस आम्ही ह्याला ठेवू शकतो. नायसाला तर पहिलेच आवडली, ह्याच्या आधी पण अजूनही दुसरी आवडली, त्याने दुसऱ्याने घेतली. ब्रेसलेट नाहीये, तर दीदीने किती छान बनवले हे दाखवते इकडे. हे बघा नाही छान बनवलंय ना आजीला, दाखव अशी दाखव आजीला इकडे मस्त मोतीचं छान 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 गोष्टी बनवल्यात त्यांनी आणि मस्त छोटे आणि ते काय एवढा मोठा नाही आहे, म्हणजे ते तिकडे सगळंच शिकतायत, एज्युकेशन बरोबर आर्ट शिकतायत, डान्स शिकतायत, माणसांशी कसं बोलायचं, प्रत्येक व्यक्तीने त्याने तिकडे नमस्कार केले, हाय हॅलो असं नाही नमस्कार, तेच माणसाच्या पण समोर जेव्हा. म्हणून मला ते गोष्ट आवडली की ईच अँड एव्हरी पर्सन बरोबर ते कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत होते आणि खूप छान पद्धतीने त्यांना तिथे ते वाढवलं, राईट, व्हॅल्यू एज्युकेशन खूप म्हणजे जर मस्त वाढवलं ना तो जो वातावरण होता एवढा पॉझिटिव्ह होता आणि एवढं छान वाढवलं. सो थँक्यू सो मच गर्ल्स, खूपच सुंदर. ओम वाजले आहेत आता संध्याकाळचे 8 वाजले आहेत. Thank you.
वेलकम हॅपी इंडिपेंडन्स डे. नाही मस्त स्पीच दिला वंशने. आय एम लुकिंग ब्युटिफुल. आजी पण चालू दिसत होती. आईने दिली तुम्ही साडी. उभर कर उमड़ कर